आज आपण पाहूयात पूर्णांक संख्यांशी संबंधित काही गैरसमज गैरसमज एक सर्वात छोटी नैसर्गिक संख्या कोणती आहे बऱ्याचदा नैसर्गिक संख्या आणि पूर्णांक संख्या यांच्या गोंधळामुळे शून्य ही सर्वात छोटी नैसर्गिक संख्या समजली जाते हा एक चुकीचा समज आहे नैसर्गिक संख्या एक पासून सुरू होते म्हणून सर्वात छोटी नैसर्गिक संख्या एक ही आहे शून्य ही नैसर्गिक संख्या नसून पूर्णांक संख्या आहे गैरसमज दोन खालील विधानांपैकी कोणते विधान सत्य आहे नैसर्गिक संख्यांच्या संग्रहात म्हणजे कलेक्शनमध्ये शून्यची भर घालून पूर्णांक संख्यांचा संग्रह म्हणजे कलेक्शन प्राप्त होते याचा अर्थ सर्व नैसर्गिक संख्या पूर्णांक संख्या असतात बऱ्याचदा हा चुकीचा समज होतो की सर्व पूर्णांक संख्या देखील नैसर्गिक संख्या असतात हा समज चुकीचा आहे कारण नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य येत नाही गैरसमज तीन कोणत्याही दोन पूर्णांक संख्येमध्ये किती पूर्णांक संख्या आहेत हे कसे माहीत करून घ्यावे बऱ्याचदा हा चुकीचा समज होतो की मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करून दोन पूर्णांक संख्येमध्ये किती पूर्णांक संख्या आहेत हे माहीत करता येते दोन संख्येंमध्ये दोन संख्यांमध्ये किती संख्या आहेत हे माहीत करून घेण्यासाठी मोठ्या संख्येतून छोटी संख्या आणि एक वजा करणे योग्य आहे म्हणजेच दुसरा पर्याय योग्य आहे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहिलं पूर्ण संख्यांशी संबंधित काही गैरसमज हे गैरसमज दूर करून आता तुम्हाला पूर्णांक संख्येची समज आली असेल